नमस्कार, मी भाग्यश्री फाटक, मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. एका बाजूने वॅक्सिनच्या बातम्या चालू आहेत, तर दुसऱ्या बाजूने करोनाच्या केस वाढत आहेत. अमेरिकेतल्या पॅकेटचं दळण चालू आहे, पण त्याचबरोबर आज जपाननी पॅकेज दिले. आपल्याला काय जपान देवो नाही तर अमेरिका देवो. लिक्विडिटी राहिली भारतातल्या मार्केटमध्ये, पैसा येत राहिला की मार्केट तेजीत असणार. आपल्या रोजच्या व्यवहारातसुद्धा पैशाचा ओघ कमी झाला की काटकसर चालू होते. तसंच याही मार्केटमध्ये पैशाचा ओघ जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मार्केट तेजीत राहणार. त्यामुळे जपान देवो नाहीतर आणखीन कोणी देवो, तो पैसा आपल्या मार्केटमध्ये येतो आहे. त्यामुळे आनंदी आनंद. आणि आता सगळे मिड कॅप शेअर्स, स्मॉल कॅप शेअर्स चालत आहेत, त्यामुळे सामान्य माणसांचे पोर्टफोलिओ जे शेअर लॉसमध्ये गेले होते ते शेअर थोडे थोडे तरी सुधारले असतील असं वाटतं. नवीन पोझिशन घेताना मात्र काळजी घेतली पाहिजे, आणि जे आत्ता छोटे छोटे शेअर वाढत आहेत ते टिकाव धरत नाहीत, भुई छत्र्यांसारखे असतात. त्यामुळे त्याच्यात इन्व्हेस्टमेंटची पोझिशन घ्यायची नाही. पटकन तुम्हाला वाटलं की नाही चालत आहे तर विकून रिकामे व्हा, नाहीतर तो गठ्ठा किती वर्षांसाठी आपल्याजवळ पडेल हे सांगता येत नाही. पूर्वी आम्ही काय करायचो, यावर्षीची पोझिशन थोडीशी वेगळी आहे. पूर्वी जेव्हा हे सगळे छोटे छोटे शेअर 20 रुपयाच्या खालचे चालायला सुरुवात झाली की मार्केट पडायची वेळ जवळ आली, हे त्याचं द्योतक असायचं एक प्रकारचं. सावध व्हा, आता प्रॉफिट बुकिंग सुरू करा असं आम्ही म्हणायचो. यावेळेला थोडीशी वेगळी पोझिशन आहे, कारण मार्चमध्ये अति मार्केट पडलं. एवढं मार्केट पूर्वी पडलं नव्हतं. 2008 पडलं तर 4-5 वर्ष चांगली ओळी निबंधली होती, त्यानंतर काही तसा अनुभव आला नाही. यावेळेला अगदी थोड्या कालावधीत अति मार्केट पडलं, पण हे एक त्याचं चिन्ह असतं की आता मार्केट टेकाटेकीवर आलं आहे की आपण प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात करावी. आज मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे, एक प्री ओपन मार्केट आणि एक आफ्टर क्लोज मार्केट. आता प्री ओपन मार्केट म्हणजे काय, तर मार्केट उघडण्याच्या आधी आपण ज्या ऑर्डर्स टाकू शकतो, आपण जे बाईंग सेलिंग करू शकतो ते प्री ओपन मार्केट. आणि मार्केट बंद झाल्यानंतर 3:40 4 जेव्हा आपण खरेदी किंवा विक्री करू शकतो ते आफ्टर क्लोज, मार्केट क्लोज झाल्यानंतरचं मार्केट. आता बघा, कधी कधी आदल्या दिवशी आपल्याला माहीत असतं की उद्या हे ब्लॉक डील होणार आहे, कोणीतरी ह्या बँकेतला स्टेक घेणार आहे, अगदी भाव पण सांगितलेला असतो की ह्या भावाच्या मध्ये हे ब्लॉक डील अपेक्षित आहे, हे ब्लॉक डील 3% डिस्काउंटमध्ये होणार आहे. म्हणजे आपण साधारण त्याची प्राईस काढू शकतो डिस्काउंटमध्ये म्हणजे किती होईल. तर याची ऑर्डर टाकायची कधी असते, तर 9:07 म्हणजे पहिल्या 7 मिनिटाच्या आत ही ऑर्डर सिस्टीममध्ये गेली पाहिजे. 9:07 जर ऑर्डर टाकली तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्याच्यानंतर 9:08 ऑर्डर इक्विलिब्रियम प्राईस काढतात त्याची, आणि त्या इक्विलिब्रियम प्राईसप्रमाणे जास्तीत जास्त ट्रेड ज्या प्राईसला पूर्ण होतील अशी प्राईस
पकडतात आणि मग त्या प्राईसप्रमाणे ट्रेड्स मॅच केले जातात. तर हे 9:08 ते 9:12 हे काम असतं आणि 9:15 मार्केट चालू होतं. प्राईस सेटल होण्यासाठी सुद्धा या प्री ओपनचा उपयोग होतो. प्री ओपन प्राईसचं निरीक्षण केलं तर आज मार्केट खाली आलं तर किती येऊ शकतं किंवा एखादा शेअर खाली आला तर किती येऊ शकतो आणि वरती गेला तर किती जाऊ शकतो मॅक्झिमम याचा पण अंदाज या 15 मिनिटात येऊ शकतो. त्यामुळं तुम्ही याच्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. ब्लॉक डीलच्या वेळेला मी 2-3 वेळेला प्री ओपनला अशा ऑर्डर टाकले आहेत, पण प्री ओपनला ऑर्डर टाकताना चांगली 20-25 रुपये खाली किंवा 20-25 रुपये वरती अशी ब्रॉड रेंजमध्ये टाकायची, कारण आपल्याला काही पत्ता लागत नाही की किती ऑर्डर्स पडले आहेत, त्या दिसतही नाही आणि वेटेड ॲव्हरेजप्रमाणे त्या मॅच होतात. त्यामुळे एवढं आपल्याला पक्की माहिती मिळत नाही म्हणून आपण टाकू शकतो. तर ती जी आपली ऑर्डर झाली आहे की नाही हे आपल्याला 9:15 मार्केट सुरू झालं की समजतं. जर ऑर्डर झाली नसेल तर तुम्ही आठवणीने मात्र ती ऑर्डर कॅन्सल केली जाते, नाहीतर ती ऑर्डर कॅरी फॉरवर्ड होते ॲक्च्युअल ट्रेडिंग अवर्ससाठी. त्यामुळे तुम्ही आठवणीने ती ऑर्डर कॅन्सल केली पाहिजे. त्याच्याचबरोबर मार्केट क्लोज झाल्यानंतर आता काही काही जणांना ही मार्केटची जी व्हॉलटॅलिटी असते ती सहन नाही होत आणि म्हणून ते मार्केट सेटल झाल्यानंतर मार्केट संपल्यानंतर जी क्लोज प्राईस येते त्या क्लोज प्राईसला विकतात किंवा क्लोज प्राईसला खरेदी करतात. पण क्लोज प्राईसलाच खरेदी करावी लागते किंवा त्या प्राईसलाच विकायला लागते. पण तुम्ही विकणार असाल तर तिथे बायर असायला पाहिजे, तरच तुमची ऑर्डर पूर्ण होऊ शकते. आणि तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तिथे सेलर्स असायला पाहिजेत. सेलर्स नसले किंवा बायर्स नसले तर तुमची ऑर्डर पूर्ण होणार नाही. तुमची ऑर्डर पूर्ण झाली की नाही झाली हे 4 वाजता तुम्हाला समजतं. ही आफ्टर क्लोज. आणि तुम्ही जर NSE मध्ये बाय केलं असेल समजा मार्केट चालू असताना तर ते NSE तच विकावं लागतं. BSE बाय केलं असेल तर BSE तच विकायला लागतं. किंवा उलट NSE विकलं असेल BSE विकलं असेल तर ज्या एक्सचेंजमध्ये विकलं आहे त्याच्या तिथेच तुम्हाला उलटी गोष्ट करावी लागते. म्हणजेच मग ती स्क्वेअर ऑफ होऊ शकते ऑर्डर. पण BSE घेतलं आहे आणि NSE विकता येत नाही. आज मी तुम्हाला डायनामॅटिक्सचा चार्ट दिला आहे, डायनामॅटिक्सची माहिती पण दिली आहे. काल कमेंटमध्ये लिहिलं होतं त्यांनी की तुम्ही ब्रेकआउट झाल्यानंतर देता कारण व्हॉल्यूम चांगले होतात ब्रेकआउट झाल्यानंतर. काही काही वेळेला शेअरमध्ये व्हॉल्यूम जर नसतील तर मार्केट पडायला लागलं की तो शेअर खूप पडतो. पण कधी कधी समजतं की बाबा या शेअरला ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे, पण लगेचच तो ब्रेकआउट उद्या परवा होईल असं सांगता येत नाही. मात्र त्याच्यात कन्सॉलिडेशन दिसत असतं, ॲक्युम्युलेशन दिसत असतं, थोडे थोडे रोज व्हॉल्यूम वाढतायत असं दिसत असतं. ब्रेकआउट होण्याची शक्यता जवळ आली आहे असं जाणवत असतं, पण ब्रेकआउट होईलच असं मात्र सांगता येत नाही. तो शेअर मी आज तुम्हाला दिला आहे. ज्यांना
ठराविक उत्पन्न पाहिजे, धास्ती नको अशा लोकांसाठी कोल इंडिया सुधारतोय असं दिसतंय. कोल इंडियाला प्राइसिंग पॉवर मिळती आहे. उत्पादनामध्ये जे अडथळे येत होते ते कोल इंडिया कमी करताय. स्टीलला मागणी वाढती आहे, त्यामुळे कोळशालाही मागणी वाढती आहे. आणि रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक ॲग्रीमेंट केल्यामुळे स्टीलला मागणी आहे, म्हणून कोळशालाही मागणी येते. आणि सरकार कितीही म्हणत असलं पोल्युशन नको, आपण रिन्युएबल एनर्जी वापरूया, पण पूर्णपणे रिन्युएबल एनर्जीचा वापर सुरू व्हायला अजून 100-100 वर्ष लागते. त्याच पद्धतीने यांच्या कोल इंडियाकडे कॅश फ्लो पण चांगला आहे, त्यांचा प्राईस टू बुक रेशो पण चांगला आहे. आणि कोल इंडिया साधारणपणे 9% डिव्हिडंड देते. या सगळ्या गोष्टींचा विचार करता बँकेच्या FD पेक्षा कोल इंडियाकडे डिव्हिडंड जास्त आहे. आणि कोल इंडिया आता ब्रेकआउट होण्याची शक्यता पण आहे, तर ज्यांना ब्रेकआउट होईपर्यंत थांबायचं असलं तर थांबा, किंवा बघा तुम्हाला शेअर चांगला वाटतोय का, रेशो चांगले वाटतायत का, आणि योग्य वाटत असेल तर कोल इंडियाचा तुम्ही विचार करू शकता. बाकीच्या बातम्या माझ्या ब्लॉगवर आहेत, पुस्तकात माहिती आहे, ती तुम्ही पहा. आणि माझा ब्लॉग, माझा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि म्हणजे तो सगळ्यांना वाचता येईल आणि सगळ्यांना माहीत झाला तर शेअर मार्केटमधून त्यांना फायदा होऊ शकेल. नमस्ते.